सन्माननीय राणे साहेब. अध्यक्ष महोदय, आदिवासी प्रश्नांच्या समस्यांवर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे आरोग्याच्या बाबतीत, म्हणजे बोरिवली मतदारसंघामध्ये मुंबई शहरामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर गोराई आणि मनोरी गाव येतात. गोराई गावामधली स्थिती अशी आहे की गोराई गाव आणि मनोरी मधल्या आदिवासींच्या प्रश्नाकडे महानगरपालिकेच्या मार्फत निधी दिला जातो आणि महानगरपालिकेच्या मार्फत दिलेला निधी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जेव्हा येतो तेव्हा लक्षात असं येतं की महानगरपालिकेकडे तो निधी दोन दोन वर्ष पडून असतो. अध्यक्ष महोदय, जर असा दोन दोन वर्ष आदिवासी विकासाच्या अंतर्गतचा निधी जर दोन दोन वर्ष पडून राहिला तर त्या आदिवासी लोकांना त्या विकासापासून वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिका करत असते आणि सतत, म्हणजे मुंबई शहरामध्ये गोराईमध्ये कुत्रा चावला तर इंजेक्शन देण्याचं काम महानगरपालिका करू शकत नाही. साप चावला तर त्या आदिवासीचाच नव्हे तर तिकडच्या नागरिकांचा मृत्यू निश्चित आहे. आणि असं असताना आदिवासी विभाग या संपूर्ण यंत्रणांकडे दुर्लक्ष करतो अशी परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हे सांगावं की दवाखाने आदिवासी पाड्यांमध्ये कसे तयार करतील, शिक्षणाच्या बाबतीत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण कार्यान्वित कशा करणार याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. प्रश्न उत्तर, प्रश्न क्रमांक 44,562. अध्यक्ष महोदय, राज्यातील विकासकांनी वेळेत पूर्ण न केलेल्या गृहप्रकल्पांची महारेराने जाहीर केलेल्या यादीबाबत आता गेल्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे या प्रश्नाच्या उत्तरासोबत काही उपप्रश्न तयार झाले आणि त्यामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये 657 प्रकल्प रद्द झाले अथवा बुडाले हे खरं आहे का? त्याचसोबत महारेराकडून 66 गृह प्रकल्पातील 454,40,00,000 रुपयांचे 304 वसुली आदेश काढले गेले होते पण वसुली आदेशाची अंमलबजावणी होत नसून साधारण 244,62,00,000 रुपयांची वसुलीची प्रक्रिया मुंबई शहरातील जिल्हाधिकारी मार्फत कधी पूर्ण होईल? तिसरा प्रश्न असा आहे की सदनिका आरक्षण ग्राहकाने जर रद्द केली तर किती टक्के रक्कम किती दिवसाच्या मुदतीत कापून देण्याची मुभा आपण आपल्या नवीन नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे जर 2% जास्त, म्हणजे पूर्वी 15 दिवसाच्या आत आरक्षण रद्द केलं तर संपूर्ण रक्कम परत दिली जायची, खरं म्हणजे विकासकाच्या मागे लागून सर्वसामान्य माणूस भरडला जातो पण पैसे काही त्याचे मिळत नाही आणि मग तो कोर्टात जायला सांगतो. महारेराच्या माध्यमातून याच्याबाबत प्राधिकरणाने आता खुलासा करण्याची गरज आहे. 16 ते 30 दिवसामध्ये 1%, 31 ते 60 दिवसामध्ये 1.5% आणि 61 दिवसाच्या पुढे 2%, पण असं समजलं जातंय की आता अप्रत्यक्षपणे अधिक रक्कम काढता येऊ शकते. म्हणजे विकासकाच्या माध्यमातून जर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण जाणार आहोत की नाही आणि त्यामुळे विकासकाने जर तो प्रकल्प रद्द झाला बुडला तर त्याच्या बाबतीमध्ये महारेराने भूमिका कडक घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. चला, सुनील राणेजी. अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये प्रस्तावाच्या समर्थनार्थ मी उभा आहे. देशाचे आर्थिक केंद्र आणि सर्वात श्रीमंत मुंबई महानगरीतील समस्यांपासून मुंबईकरांची आणि आजूबाजूच्या शहरातील नागरिकांचीही सुटका नाही. फुटपाथपासून आमरस्त्यापर्यंत, बस थांब्यापासून विमानतळापर्यंत आणि जुन्या चाळीपासून उत्तुंग टॉवरपर्यंत सर्वत्रच समस्यांनी वेढलेला मुंबईकर हा त्रस्त आहे आणि त्यामध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमुळे तर आणखीनच भर पडली आहे आणि त्यामुळे या सर्व समस्या व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे सरकार नक्की प्रयत्न करेल असा विश्वास या ठरावाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अध्यक्ष महोदय की सगळ्यात महत्त्वाच्या अशा मुंबई शहरातील बीडीडी चाळीच्या विकासाच्या संदर्भामध्ये धोरण ठरवलं गेलं. 17 एप्रिल 2017 रोजी त्याचा शुभारंभ झाला. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाची लढाई साधारणतः 11 वर्षानंतर पूर्ण झाली आणि मग काम सुरू झाल्यानंतरच 2019 सरकार गेलं. 5 मिनिट बोला, 2 सेकंद कमी होतील. आणि त्यामुळे या बीडीडी चाळीच्या विकासाला जी खीळ बसली
त्या या बीडीडी जाळीच्या विकासाला पुन्हा गती देण्याची विनंती या सरकारला मी करत आहे. आणि त्या बीडीडी जाळीचा विकास करत असताना मग नामजोशी मार्गाचा बीडीडी जाळीचा प्रकल्प असेल, वरळीमधील 121 बीडीडी जाळींचा विकास असेल आणि नायगाव येथील 32 जाळींचा विकास असेल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे त्यामध्ये राहत असलेल्या पोलीस कुटुंबियांना घरं देण्याच्या बाबतीतली शासनाची भूमिका. आपण सगळ्यांना माहिती अध्यक्ष महोदय की पोलिसांना घरं देण्याचा निर्णय झाला आणि पोलिसांना घरं देण्याचा निर्णय झाल्यानंतर साधारण 30 वर्षापर्यंत पोलीस त्यामध्ये वास्तव्याला आहेत, त्यांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात घेतला गेला. मागच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने निर्णय घेत असताना पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की 50 लाख रुपये पोलिसांना म्हणजे कर्मचाऱ्यांना भरावे लागतील. मग हे सरकार जात असताना या सरकारने म्हटलं की 25 लाख रुपये पोलिसांना त्या घराच्या बाबतीत भरावे लागतील. आमचा या पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीत 25 लाख रुपये घेण्याबाबत विरोध आहे आणि या सरकारला माझी विनंती आहे की पोलीस कर्मचाऱ्यांना आपण घरं मोफतच दिली पाहिजेत. कारण की जर त्याच्यामध्ये बांधकामाचा खर्च घ्यायचा असेल तर तो बांधकामाचा खर्च हा किमान त्यामध्ये घेत असताना 3000-4000 रुपयाचा विचार झाला तर आपण समजू शकतो. पण 50 लाख रुपये जर पोलीस देऊ शकतील अशी स्थिती या महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची नाही. आणि म्हणून त्याचसोबत पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीतला जो विचार आहे तो निश्चितपणाने या सरकारने त्यांना घरं कसं देणार त्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा. त्याचसोबत मुंबई शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हाडाच्या वसाहती आहेत आणि या म्हाडाच्या वसाहतीमध्ये मग गोरेगावला असतील, जोगेश्वरीला असतील, विक्रोळी आहे, त्यामध्ये भांडूप आहे आणि सगळ्यात जास्त बोरिवलीला 750 एकरवर म्हाड आहे. आणि अध्यक्ष महोदय साधारणतः 1982-85 या म्हाडाचा लेआउटचा डिझाईन केलं गेलं, त्यामध्ये जेव्हा भूखंडाचं वाटप झालं आणि लोकांनी आपापली घरं बनवायला सुरुवात केली तो काळ होता साधारणतः 1990 नंतरचा. 1985 भूखंडाचं वाटप झालं त्यावेळेचं डिझाईन होतं, त्यावेळेला चंद्रशेखर प्रभूंनी तो डिझाईन केलं होतं. त्यांच्या लक्षात त्या काळी एखाद वेळेला आलं नसेल की किती लोकसंख्या असेल, पण आता जर लक्षात घेतलं तर जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत दररोज तिथे होत असलेली नागरिकांची भांडणं आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झालं ना एक मिनिटात शेवटचाच मुद्दा आहे, 1.5 FSI जेव्हा म्हाडाने दिला त्या 1.5 FSI बाबतीमध्ये म्हाडाने 10 वर्षानंतर नोटीस पाठवल्या की तुम्हाला खऱ्या अर्थाने 0.85 FSI दिलाय. नागरिकांच्या माध्यमातून सतत की 1.5 FSI जो दिलेला आहे तो पूर्णत्वाने तिथे वापरला गेला पाहिजे. गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये घराची समस्या अक्षरशः प्रलंबित आहे. आपण गिरणी कामगारांना मी एक माहिती घेतली की 2020 सदनिकांची लॉटरी झाली 3894, पण घरे किती दिली असं विचारलं गेलं तर मागच्या सरकारने 0 घरं दिली. म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. पण या सरकारला माझी विनंती आहे की गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये प्रलंबित असलेली घरांची लॉटरी झाल्यावर पात्रता निश्चित करण्याचं काम हे निश्चितपणाने एका मर्यादित कालावधीमध्ये केलं पाहिजे. पनवेलला त्यांना घरं दिली अध्यक्ष महोदय, 2418 घरांची लॉटरी झाली 2018-19, आतापर्यंत त्यांना घरं मिळाली नाहीत. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या पनवेलच्या कोण येथील घरं कोरोनाबाधित रुग्णांना दिली गेली, त्याच्यानंतर ती घराची साफसफाई कोणी करायची याच्यावर मागच्या सरकारने 2 वर्ष काढली. त्यामुळे गिरणी कामगारांना निश्चितपणाने घरं दिली पाहिजेत. शेवटचा मुद्दा, मागच्या सरकारने वरळी डेअरीमध्ये या मुंबई शहराला अभिमानास्पद अशी डेअरी होती, त्या डेअरीमध्ये एकेकाळी 50 लाख लिटरचं दूध वितरणाची व्यवस्था होती. मागच्या सरकारने एका बजेटमध्ये या वरळी डेअरीला पूर्णपणाने बंद करून 1000 कोटी रुपयाचं नवीन मत्स्यालय करा अशी प्रावधान अशी तरतूद केली होती. माझं या सरकारला मागणी आहे की पहिल्यांदा त्या वरळी डेअरीमध्ये 1000 कोटी रुपये जे दिले होते ते रद्द करावे, मत्स्यालय रद्द करावं, वरळी डेअरी पुनर्जीवित करावी, तिथे नवीन कामगारांना आणि आजच्या या तरुण पिढीला काम मिळेल असं करावं. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई ही महत्त्वाची आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, गोराई आहे, फिल्म सिटी आहे, गेटवे ऑफ इंडिया, एस एल वर्ल्ड आहे, पण अशा या मुंबईच्या ठिकाणी वनजमिनीवर राहत असलेल्या आपल्या आदिवासींना त्यांचा घराचा हक्क मिळत नाही.
अध्यक्ष महोदय, 70 वर्ष लोक मुंबईच्या पलीकडे समुद्राच्या पलीकडे गोराईच्या जंगलामध्ये राहतात, 70 वर्ष बांबूच्या घरामध्ये राहून सुद्धा एक गुंठ्याची जमीन सरकार देऊ शकत नाही. मागच्या सरकारकडे मी प्रयत्न केले, 2.5 वर्ष काही घडलं नाही. माझी विनंती या सरकारला आपल्या माध्यमातून आहे की वन जमिनीवर राहत असलेल्या आदिवासींना आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून आपण प्रयत्न करावेत. पोलीस भरतीमध्ये पोलिसांची संख्या नगण्य आहे. सगळेच विषय माझे आहेत, मुंबईचे आहेत, त्यामुळे पोलीस भरतीमध्ये लक्ष द्यावं, आपलीच आहे. आणि शेवटचा मुद्दा जो सर्वणकरांनी मांडला होता, त्या वरळीतील जिजामाता नगरचं झालेलं बोगस जे प्रकरण आहे अनेक्षर 2 ते रद्द करावं अशी मी मागणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. यामध्ये कोळकेवाडी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सत्यता तपासण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना साधारणपणे मे महिन्यामध्ये करण्यात आली. सदर अभ्यास गटाचा अहवाल हा पावसाळा संपत आलेला असतानाही अद्याप शासनास सादर न होण्याची कारणे सन्माननीय मंत्री महोदय देतील का? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उर्वरित 8 ठिकाणी ज्या ऑटोमेटेड रेनवॉच स्टेशनची सिस्टीमची स्थापना करण्यात आली होती ती आतापर्यंत अंदाजपत्रक शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते, त्याला मंजुरी दिली का? जे 8 रिव्हर गॉज सिस्टीम त्याच्यासाठी सुद्धा अंदाजपत्रक आपण मान्यतासाठी पाठवलं होतं, त्याची सुद्धा मान्यता सन्माननीय मंत्री महोदय त्याची माहिती देतील का? चिपळूण शहरामध्ये वशिष्ठ नदीचं पाणी घुसलं, त्याच्यानंतर तिथे 6 सॅटेलाइट फोन देण्यात आले होते, अशी माहिती आहे की 6 सॅटेलाइट फोन ते सध्या चालतात का? आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी अभ्यास गटाचा अहवाल हा साधारणपणाने 31 ऑगस्ट रोजी येणार आहे असं समजतं, तर याच्याबद्दलची स्पष्टता माननीय मंत्री महोदय करतील का?